करण मेत्रे यांच्या अंत्यविधीला झालेल्या गर्दीबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले खरे, मात्र या गर्दीला आवर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना दोषी धरण्यात आलं. सामाजिक कार्यात पुढाकार घ्यायचा की नाही असा प्रश्न या मंडळींसमोर उभा राहिलाय. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा नको असं कायद्याच्या बाबतीत म्हटलं जातं. पण करण मेत्रे यांच्या अंत्यविधीला झालेल्या गर्दीबद्दल नेमकं उलटं घडलंय. ज्यांनी गर्दी आवरण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी पोलीस बंदोबस्तासाठी आग्रह धरला, अशा मंडळींविरुद्धच गुन्हे दाखल झालेत. आता यातील एक एक प्रसंग समोर येत आहेत. ज्या दवाखान्यात करण मेहत्रे दाखल झाले होते त्या विनीत इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांच्या खुलाशामुळं खरी परिस्थिती समोर येते. करण मेहत्रे यांची प्रकृती खालावली, त्यावेळी इथं उपस्थित सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, अंबादास करगुळे, माजी नगरसेवक मनोज येलगुलवार, आसिफ शेख, मल्लीनाथ अचलेर यांच्यासह अन्य मंडळींशी डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांनी चर्चा केली. दवाखान्याबाहेर झालेल्या गर्दीचं आव्हान होतं. भावनेच्या भरात लोक काय करतील याचा भरवसा नव्हता. या प्रसंगात जॉन फुलारे, अंबादास करगुळे, मनोज येलगुलवार, आसिफ शेख, मल्लीनाथ अचलेर यांच्यासह अन्य मान्यवरांनी डॉक्टर सूर्यवंशी यांना दिलासा दिला. गर्दीसमोर हात जोडून घरी जाण्याची विनवणी करण्यात आली. जॉन फुलारे यांनी स्वतः पोलिसांना बोलावून घेण्याच्या सूचना दिल्या. दुसरीकडे करण मेहत्रे यांचं पार्थिव गर्दीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. हॉस्पिटल समोरची गर्दी हलवावी यासाठी जॉन फुलारे, मनोज येलगुलवार, अंबादास करगुळे, आसिफ शेख, मल्लीनाथ अचलेर यांच्यासारखे नेतेगण पुढं सरसावले. लोकांना घरी परतण्याचं आवाहन ते करत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यानं गर्दी पांगली आणि पार्थिव घराच्या दिशेनं रवाना झालं. विनीत इन्स्टिट्यूटचे डॉक्टर सूर्यवंशी यांनी हा खुलासा करत जॉन फुलारे, मनोज येलगुलवार, अंबादास करगुळे, आसिफ शेख, मल्लीनाथ अचलेर यांच्यासह अन्य काही मान्यवरांच्या मदतीबद्दल आभार मानले. मात्र दुर्दैवाचा भाग असा होता की पोलिसांनी आपल्या कारवाईत याच मंडळींना दोषी ठरवत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेत. पहा नेमका डॉक्टरांचा काय अनुभव होता तो. त्यावेळी मला यांच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी चौकशी करणारे किंवा यांना ऍडमिट करण्यासाठी घेऊन येणारे जॉन अण्णा फुलारे असतील, आसिफ भरे असतील, मनोज येलगुलवार, अंबादास करंगुळे यांना मी प्रथम फोन केला की पेशंटचे कंडिशन सिरियस आहे आणि तुम्ही या. त्याच्यानंतर तातडीने ते हॉस्पिटलमध्ये आले. त्यांच्याशी सगळ्या ह्या गोष्टी पेशंटच्या कंडिशनच्या बाबतीत वगैरे सगळी चर्चा केल्यानंतर प्रथमतः पेशंटची कार्डिअक अरेस्टने डेथ झालेली आहे हे मी त्यांना सगळ्यांना सांगितलं आणि त्यांनी स्वतः म्हणाले की आम्ही हे सगळं जे काय आहे की बाहेरचे त्यांचे रिलेटिव्ह असतील किंवा आणि कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही सगळं आवरतो. डॉक्टर साहेब तुम्ही बाकीच्या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत त्या सगळ्या करून घ्या. त्याच्यानंतर यांनी स्वतः असा निर्णय घेतला सगळ्यांनी चर्चा करून की बऱ्याच वेळा काही लोक भावना वगैरे काही म्हणजे हॉस्पिटलमध्ये काही मिसअप होऊ शकतं, तर यांनीच मग पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर जेव्हा पोलिसांची गाडी खाली आली त्यांनी असं म्हणाले की पोलीस वरती म्हणजे खाली आहेत आणि आम्ही इथं वरती हॉस्पिटलमध्ये आहोत. पोलीस खाली आल्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी त्यांनी म्हणजे प्रयत्न केले आणि त्यानंतर ही बॉडी स्वतः त्यांनी घेतली, बॉडी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली आणि त्याच्यानंतर बाहेर मनोज येलगुलवार, अंबादास करंगुळे हे गर्दीवरती स्वतः हात जोडून सर्वांना विनंती करत होते की शांतता राखा, गोंधळ करू नका, गर्दी करू नका. पोलीस प्रशासन होतं, जॉन अण्णा फुलारे, आसिफभाई अचलेरे, प्रकाश हे सगळे लोक वरती हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या बॉडीजवळ थांबून होते की त्यांच्याजवळ कोणी येऊ नये किंवा काय म्हणजे बॉडी बघितल्यानंतर काही लोकांचा भावना वगैरे आवडत नाही, तर हे स्वतः लोक बॉडीजवळ थांबलेले होते आणि या लोकांनी स्वतः उचलून ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी हे करून जोपर्यंत इथली गर्दी पूर्णपणे हटत नाही तोपर्यंत हे स्वतः थांबले. इथली गर्दी पूर्णपणे गेल्यानंतर बाकीचे राहिलेले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आव्हान करून त्यांनी सगळ्यांना इथून घेऊन गेलं. त्याप्रमाणे यांनी अतिशय उत्तमरित्या एक खूप चांगलं उदाहरण यांनी
आमच्या माझ्यासारख्या छोट्या हॉस्पिटलच्या लोकांसाठी हे केलेलं की कशा पद्धतीने परिस्थिती हाताळावी आणि सुखरूपपणे मला वैयक्तिकरित्या माझ्या हॉस्पिटलला माझ्या हॉस्पिटल स्टाफला कुठल्याही पद्धतीचा थोडासाही काढीचाही हे न लागू देता सुखरूपपणे इथून ते त्यांनी पार्थिव शरीर शिफ्ट केलं. करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर आव्हानात्मक परिस्थिती उभारली होती. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशा वेळी जॉन फुलारे, अंबादास करगुळे, मनोज यलगुलवार, आसिफ शेख, मल्लीनाथ आचलेर यांच्यासारख्या मंडळींनी गर्दीला आवर घालण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन केलं. पोलीस यंत्रणेशी त्यांचा संवाद राहिला. विशेष म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी म्हणून असणारा पास जॉन फुलारे यांच्याकडे होता. परिस्थिती बिघडू नये म्हणून काम करताना पोलिसांकडून गुन्हे अंगावर घ्यावे लागत असतील तर सामाजिक कार्य करायचं की नाही असा सवाल या नेतेगणांसमोर आता आहे. इकडं विनीत इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र सादर केलंय. त्यात त्यांनी गर्दीची परिस्थिती हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न जॉन फुलारे आणि अन्य मंडळींनी केल्याचं म्हटलंय. त्याच्यानंतर ज्या जनप्रतिनिधींनी मला मदत केली त्यांचीही नावं त्याच्यामध्ये उल्लेख होईल थँक्स लेटरमध्ये. जसे जॉन अण्णा फुलारे असतील, आशिषभाई शेख असतील, अचलेरे असतील, प्रकाश आहेत, जंगम आहेत, अंबादास करुंगळे आहेत, मनोज येगुलवार आहेत, या सर्वांची नावे त्याच्यामध्ये मी दिलेली आहेत की यांचं मला खूप मोठं सहकार्य झालेलं आहे. पोलीस प्रशासन इथे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या अगोदर हे लोक इथे उपस्थित होते. ते यायच्या पोलीस येण्याच्या पूर्वी याच लोकांनी इथे गर्दीवरती नियंत्रण मिळवलेलं होतं. पोलीस येण्यापूर्वी हेच लोक गर्दी आणि बाकीचे त्यांचे जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांचा भावना कंट्रोल करणं वगैरे ह्या सगळ्या आणि त्याच्यानंतर मग यांनी कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर पोलीस प्रशासन दाखल झालं आणि दोघांच्या प्रयत्नामुळं कुठलेही मिसहॅप न होता सुखरूपपणे इथून हे सगळ्या गोष्टी पार पडलेल्या आहेत आणि त्यासाठी एक थँक्स लेटर द्यावं की आभार हे करण्यासाठी म्हणून काल मी आयुक्तांना भेटून थँक्स लेटर दिलेलं आहे. अंत्यविधीला झालेल्या गर्दीनंतर सदर बजार पोलिसांनी घाईघाईत कारवाईचा दिखावा निर्माण केला. 200 अधिक लोकांवर गुन्हे दाखल केलेत. मात्र ज्यांनी गर्दीचा प्रसंग निर्माण होऊ नये यासाठी कसोशीनं प्रयत्न केले त्यांच्यावरच बडगा उचलण्यात आल्यानं आता या मंडळींना धक्काच बसलाय. बाकी पोलिसांना कारवाईच करायची तर मग सगळ्यांनाच हा नियम लागू करायचा, पण तसं न होता ठराविक मंडळी सदर बाजार पोलिसांना दिसतात. त्यातही ज्यांनी गर्दीचा प्रसंग टळावा, वेगळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी धडपड केली तेच पोलिसांच्या रडारवर राहिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्यात येते आहे.